नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोकण विभागामध्ये पुरवठा निरीक्षक या पदासाठी किती व्हॅकन्सी आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की पुरवठा निरीक्षक या पदासाठी लागणारा अभ्यासक्रम काय पात्रता काय असणार आहे प्रवर्गानुसार किती जागा आहेत सगळी काही माहिती डिटेलमध्ये तुम्हाला कळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करा आता पाहू शकता तुम्ही पुरवठा निरीक्षक या पदासाठी कोकण विभागामध्ये एकूण सत्तेचाळीस जागा आहेत या सत्तेचाळीस जागांपैकी अनुसूचित जातीला आहेत सहा जागा या सहापैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे अंशकालीनला एक आहे नंतर येतो अज म्हणजे अनुसूचित जमातीला दोन जागा आहेत या दोनपैकी सर्वसाधारणला एक महिलाला एक नंतर येतो म्हणजे मुक्त जाती गट अ साठी एक जागा आहे ती आहे सर्वसाधारणला नंतर येतो भ ज ब म्हणजे भटक्या जमाती गट ब साठी एक जागा आहे ती आहे सर्वसाधारण नंतर येतो भ ज क म्हणजे भटक्या जमाती गट क साठी आहे दोन जागा या दोन पैकी सर्वसाधारण आहे एक तर नंतर येतो भ ज ड म्हणजे भटक्या जमाती गट ड साठी दोन येतं या दोनपैकी सर्वसाधारणला एक तर महिलाला एक आहे नंतर येतो बघा ई मा व म्हणजे इतर मागासवर्गीयांसाठी नऊ पद आहेत म्हणजे ओबीसीला नऊ येतं या नऊ पदांपैकी सर्वसाधारणला चार आहे आहेत महिलाला तीन आहेत माजी सैनिकला एक पदवीधर अंश काढला एक नंतर तो वी मा प्र विशेष मागास प्रवर्गाला दोन जागा आहेत या दोन पैकी सर्वसाधारणला येतं एक महिलाला आहे एक, एक। नंतर बघा आ दु घ म्हणजे आर्थिक दुर्बल घटकला पाच जागा आहेत या पाच पदांपैकी सर्वसाधारणला आहे एक महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे पदवीधर अंश काढला एक अशा पद्धतीने एकूण सत्तेचाळीस पदांपैकी आरक्षित पदे आहेत तीस तर उरलेले सतरा पदे आहेत ओपन कॅटेगरीला अ अराखीव पदामध्ये तर या सतरा पदांपैकी बघा सर्वसाधारणला आहेत पाच महिलाला पाच आहेत खेळाडूला एक आहेत माजी सैनिकला तीन प्रकल्पग्रस्ताला एक तर पदधकारणीला दोन ओके अशा पद्धतीने टोटल सत्याऐंशी आहेत सत्तेचाळीस जागा आहेत कुठं कोकण विभागामध्ये या सत्तेचाळीस पदांपैकी दोन पदे आहेत बघा अपंगासाठी दिव्यांगासाठी एक पद आहे अंध व अल्पदृष्टी तर एक पद आहे कर्णबधीरता व एकविण्यातील दुर्बलतासाठी अनाथसाठी एकही पद आरक्षित नाहीये मित्रांनो व्हॅकेन्सी तर तुम्ही पाहिल्या आता पाहूया महत्वाच्या बाबी काय आता पुरवठा मध्ये आपण तुम्ही पगार पाहिला एकोणतीस दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढा पगार आहे तसेच अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते सुद्धा मिळणार आहे आता आणखी महत्वाच्या बाबी काय तर आयबीपीएस ऑनलाईन या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे मित्रांनो ही जी परीक्षा आहे ना तर आयबीपीएस घेणार आहे म्हणून आयबीपीएसच्या परीक्षे पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवाल आता दुसरं महत्वाचं पदसंख्या व आरक्षणामध्ये सूचनेनुसार बदल व वाढ बघा जे पद दिलेले आहेत त्याच्या वाढ होऊ शकतेच जे जे आरक्षणामध्ये येतात खेळाडू आरक्षण अनुसूचित जाती आरक्षण असेल दिव्यांग आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल ईडब्ल्यूएस असेल माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त आरक्षण असेल या सर्वांना आरक्षणानुसार व्हॅकन्सी असणार आहे आता पाहूया वयोमर्यादा काय तर वयोमर्यादा मित्रांनो आहे सर्व प्रयोगासाठी किमान वयोमर्यादा अठरा पूर्ण इतकी आवश्यक आहे म्हणजे अठरा वर्षाच्या वरील जो विद्यार्थी आहे तो अर्ज भरू शकतो आता अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीला आहे बघा अडोतीस वर्षापर्यंतचे तो अर्ज भरू शकतो मागासवर्गीय असेल अनाथ असेल आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस मध्ये असेल तर या उमेदवारांना त्रेचाळीस म्हणजे वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज भरू शकतात ओके प्राप्त खेळाडूला आहे बघा त्रेचाळीस पर्यंत मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक यामधील खेळाडू असेल तर त्यांना त्रेचाळीस नंतर माजी सैनिकला बघा अ राखीव ओपन कॅटेगरीमध्ये असेल अडोतीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक मध्ये असेल तर त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष दिव्यांगला पंचेचाळीस आहे म्हणजे पंचाळीस वयापर्यंत अर्ज भरू शकतो प्रकल्पग्रस्त पंचाळीस भूकंपग्रस्त पंचाळीस पद्युदर अंशकालीनला पंचावन्न अनाथला त्रेचाळीस ओके एवढी त्याच्यामध्ये अट आहे आता बघा मित्रांनो आणखी महत्वाचं काय याच्यामध्ये आपण दिलेलं आहे ते बघूया आता शैक्षणिक अर्हता म्हणजेच काय तर तुम्हाला पात्रता काय लागणार आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी कोणतीही विद्यापीठाची पदवी बी ए असो बी कॉम असो बी एस सी असो कोणतीही डिग्री केलेला व्यक्ती असावा किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून केलेली अर्हतात आवश्यक आहे दुसरं काय परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान व अन्य विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो बीएससी बी ए किंवा बी कॉम असेल तुम्ही अर्ज भरू शकता परंतु जर तुम्हाला आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो फूड टेक्नॉलॉजी मधला आहे बीटेक फूड टेक्नॉलॉजी म्हणजे अन्न तंत्रज्ञान व अन्न विज्ञानवाला फूड सायन्सवाला तर त्याला जर जास्त म्हणजे समान मार्क पडले समजा तुम्हाला पण एकशे चाळीस आहे त्याला पण एकशे चाळीस तर त्या व्यक्तीला प्राधान्याने घेऊ शकतील असं त्यांनी म्हणून नॉर्मल क्रायटेरिया काय तर एनी ग्रॅज्युएशन असं आहे मराठी भाषेचं आवश्यक आहे पुढे आणखी बघूया परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय तर मराठी इंग्रजी सामान्यान बौद्धिक चाचणी व अंक गणित हे परीक्षेचे आहेत विषय ओके आता मराठीचा दर्जा बारावीचा इंग्लिशचा बारावीचा सामान्यांचा पदवी बौद्धिक चाचणीचा पदवी ओके आता प्रश्न संख्या बघा मराठीमध्ये किती आहेत प्रश्न पंचवीस प्रश्न इंग्रजीमध्ये किती पंचवीस प्रश्न सामान्यान पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न आता शंभर प्रश्न आहेत म्हणजे एक प्रश्न आहे दोन मार्काला तर गुण आहे तो दोनशे परीक्षेचा कालावधी किती तर दोन तासाचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच काय तर ऑप्शन असतील त्यानुसार परीक्षा असणार आहे आता परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याला डिटेलमध्ये थोडस आपण जाऊया आता बघा आता मराठी भाषेमध्ये किती आहे तर मराठी भाषेमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो मराठी भाषेमध्ये विषय तर सर्वसामान्य शब्द संग्रह म्हणजे मनी असतील वाक्प्रचार असतील समानार्थी विरुद्धार्थी ते येतात वाक्य रचना असणार आहे व्याकरण असणार आहे मनी व वाक्प्रचार यांचा अर्थ उपयोग असणार आहे उतार्यावरील प्रश्न पॅसेज सुद्धा असणार आता इंग्रजी भाषेमध्ये पंचवीस प्रश्न विचारले इंग्रजीमध्ये काय तर कॉमन वोकॅब्युलरी वोकॅब्युलरी बेस्ड आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ इडीएम आणि फ्रेजेस आणि त्यांचा मिनिंग असेल कम्प्रेशन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेज असेल हे सुद्धा इंग्रजमध्ये असणार आय बी पी एस घेणार आहे म्हणून पशुसंवर्धनची मागची जी घेतलेली परीक्षा आय बी पी एसनी त्या मुलांनी दिलेली आहे तर ते पेपर तुम्ही पाहू शकता नंतर बघा सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान पंचवीस मार्कला याच्यामध्ये काय चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील आहेत नागरिक शास्त्रामध्ये काय भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन प्रशासन इतिहासमध्ये काय आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भूगोलमध्ये काय महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासाचं पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी अर्थव्यवस्थामध्ये काय भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी तसेच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखा इत्यादी थी। आता विज्ञानमध्ये काय आले भौतिकशास्त्र फिजिक्स रसायनशास्त्र केमिस्ट्री प्राणीशास्त्र झूलॉजी वनस्पतीशास्त्र बॉटनी आरोग्यशास्त्र हायजीन ओके हे सामान्य जी केमध्ये पंचवीस मार्काचे यावरती प्रश्न विचारतील बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय असणार आहे तर उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे यावरचे प्रश्न असतील ओके अंकगणित मध्ये बेरीज व जबाकर गुणाकार भाकार दशांश पूर्णांक टक्केवारी एवढं असणार आहे ओके आता आणखी महत्त्वाचं बघा आता तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सेंटर चूज करायचं तर तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या विभागानुसार तुम्ही चूज करू शकता कोकणला असेल तर तो काय करणार नवी मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग चूज करेल पुणे असेल तर पुणे सातारा सोलापूर चूज करेल ओके नाशिक असेल तर नाशिक अहमदनगर जळगाव धुळे चूज करेल औरंगाबाद असेल तर औरंगाबाद बीड नांदेड लातूर चूज करेल अमरावतीवाला असेल तर अमरावती अकोला यवतमाळ यांच्यापैकी चूज करेल नागपूरवाला असेल तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यांच्यापैकी एक चूज करेल आता आणखी महत्त्वाचं बाबी काय काय याच्यामध्ये बघा आता आता इंग्रजी मराठी यांचा जर त्यांनी बारावीच असं म्हणलेलं आहे आणखी महत्वाचं आता बघूया आपण त्याच्यामध्ये तर उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी महापूड डॉट डीओ व्हि डॉट डॉट डीओ जीओव्ही डॉट इन हे वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला सगळी डिटेलमध्ये एडव्हर्टामेंट पाहायची किंवा आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा तिथे तुम्हाला सगळी ऍडव्हर्टाईज मिळून जाईल ओके आणखी महत्वाचं काय याच्यामध्ये आपण बघूया आणखी बघा परीक्षा शुल्क किती तर अराखी उमेदवाराला ओपन कॅटेगरीला एक हजार आहे तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग अनाथ असेल तर यांना नऊशे रुपये माजी सैनिकला फीस माफ आहे ओके आता आणखी बघूया आपण ऑनलाईन अर्जविध परीक्षा शुल्कासह बघा तेरा डिसेंबरला चालू होणार आहे तर एकतीस डिसेंबरला अंतिम दिनांक आहे बारा वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची अशी जाहिरात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा तसेच डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम लिंक दिलेले आहे व्हॉट्सअपचे ग्रुपचे लिंक दिलेले त्यावरती जाऊन आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकतात तर मित्रांनो इथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ